नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ठाण्यातील एका कंपनीने काही कामगारांना तडकाफडकी कामावरून काढल्यानंतर या कामगारांनी झालेल्या अन्यायाबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे व मनसे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांची भेट घेतली. कामगारांच्या अडचणी सांगितल्यानंतर दोघांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. या भेटीवेळी मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के, कामगार प्रतिनिधी ताराचंद्र कोल्हे उपस्थित होते. अयोध्या येथे राम मंदिर बांधणीसाठी निधी संकलन व जनजागरण अभियान शुक्रवारपासून पारनेर तालुक्यात होणार असल्याची माहिती अभियान प्रमुखांनी दिली. तालुक्याच्या प्रत्येक गाव वस्तीतून राम मंदिर निर्माणासाठी जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी युवक आणि राम भक्त हे अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे. अखेरच्या टप्प्यात उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पळवे परिसरात कडूस, घाणेगाव, वटेवाडी, भिसणे, सुलतानपूर, पळवे बुद्रुक, जातेगाव, वाघोली, रांजणगाव, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण आदी गावांमध्ये निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. गावातील प्रत्येक मतदान आपले कसे होईल यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही मोबाईल ऍपद्वारे ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांच्या प्रचारासाठी व्हिडिओ तयार केले जात आहे. त्यामुळे येथील तरुणांना निवडणुकीची फोटो व्हिडिओ तयार करण्याचा रोजगारही मिळाला आहे. गेली अनेक दिवसांपासून दिल्ली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी नवीन कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार व आंदोलनकर्ते यांच्यात 9 बैठका झाल्या तरीही आंदोलनात तोडगा निघाला नाही. याचा अर्थ सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आस्था नसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा शक्तीच नाही असे प्रतिपादन समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. सध्या अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून अनेक लोकांच्या याबाबत समज गैरसमज आहे. अनेक लोकांनी यानंतर आधी आणि कोंबडीचे मटण खाणे सोडून दिले आहे. याबाबत नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने माहिती प्रसिद्ध करून याबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. चिकन आणि अंडी खाल्ल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो का यासह अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातीलही बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या सरपंचनामा न्यूज पोर्टलच्या सरपंचनामा दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, लोकनेते आमदार दिनेश लंके, सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. सरपंचनामा न्यूज पोर्टलच्या सरपंचनामा दिनदर्शिका प्रकाशनाचे हे तिसरे वर्ष असून आतापर्यंत सलग 3 वर्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.